विधायक समीर कुनावार ने विश्वास जताया कि 400 बेड वाले सरकारी अस्पताल के निर्माण के लिए 151 करोड़ की राशि उपलब्ध कराई गई है, जो आम लोगों के स्वास्थ्य के लिए महत्वपूर्ण है और भविष्य में किसी भी मरीज को बाहर नहीं जाना पड़ेगा। इलाज के लिए गांव की कई पीढ़ियों के लिए जीवन रक्षक बनेगा ये अस्पताल। शहर में 400 बेड के सरकारी अस्पताल के निर्माण के लिए संकल्प चित्रफित को अनुसार सभागृह में प्रस्तुत किया गया। इस कार्यक्रम में स्वास्थ्य उप निदेशक डॉक्टर कंचन बनोर, जिला चिकित्सक सचिन तड़स, लोक निर्माण विभाग के अधीक्षक अभियंता अंबोरी, आर्किटेक्ट सालंकर इनकी उपस्थिति में जनता के सामने प्रस्तुत किया गया। आपल्या अंगणवाडीमध्ये होणं गरजेचं आहे, यासाठी माझा सतत प्रयत्न सुरू आहे म्हणतो, आणि या तुम्ही आम्ही साक्षीदार आहोत, तुम्ही आम्ही ही आजची पिढी साक्षीदार आहोत। आज हा एवढा मोठा दवाखाना झाल्यानंतर पुढच्या शेकडो पिढ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा विषय, आणि आता हिंगणघाटच्या कोणालाही आरोग्यासाठी नागपूर, वर्धा, सेवाग्राम, सावनी पुढे जाण्याची गरज पडणार नाही। इतकं भव्य काम आपलं हिंगणघाट शहरामध्ये या ठिकाणी होत आहे। आता विचार करा, 6 ऑपरेशन थिएटर होत आहे, सर्व अद्यावत 6 ऑपरेशन थिएटर या 400 बेडमध्ये होत असल्यामुळे विषयच नाही। प्रत्येक प्रकारची ट्रीटमेंट ही हिंगणघाट शहरामध्ये मिळणार आहे, आणि म्हणून मी वानोर मॅडम यांना एवढं सांगेन की आमची हे स्वतः आपण लक्ष घालून, कारण की आपण डेप्युटी डायरेक्टर आहात, आपण नेहमी मंत्री महोदयाच्या आणि सेक्रेटरीच्या मीटिंगमध्ये असता, आम्हाला जे काही इथे लागेल त्या 400 बेडसाठी आता तर मार्गदर्शन म्हणजे फक्त टेंडर काढणे एवढंच बाकी आलेलं आहे। टेंडर सुद्धा 15-20 दिवसामध्ये टेंडर सुद्धा निघून जाईल, लगेच काम सुरू करून तातडीने ही पदभरती असेल, काम असेल, याच्यामध्ये आपण लक्ष देऊन हा तात्काळ जितक्या वेळेमध्ये जी वेळ दिलेली आहे त्या वेळेमध्येच हे सर्व बांधकाम हे पूर्ण होऊन ताबडतोब हा लोकांच्या स्वाधीन झाला पाहिजे, लोकार्पण झालं पाहिजे, यासाठी आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत, आपण सर्व तातडीनं करावं एवढीच माझी विनंती आहे। आणि पुन्हा एकदा मी सर्वांचं खूप मनापासून धन्यवाद देतो की आपण सर्वजण आलात। NBC News के लिए हिंगणघाट से रवि येनुरकर की रिपोर्ट।